सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही धन्यवाद श्रोते हो नमस्कार एम पॉवर अचीवर्स प्रस्तुत जन्मजात कौशल्य विकासासाठी गर्भसंस्कार या कार्यक्रमात मी रेणुका भिडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात गर्भसंस्काराबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत स्टार मेंटॉर माइंड अँड पॅरेंटिंग कोच डॉक्टर विष्णू माने मन आणि मेंदूचे अभ्यासक गेल्या बावीस वर्षांपासून सर या विषयावरती काम करतायत नमस्कार डॉक्टर विष्णू माने सर नमस्कार आपण म्हणतो की गर्भसंस्कार हे खरंच खूप गरजेचे आहेत कारण ते प्रत्येक स्त्रीच्या सबकॉन्शियस लेवलवरती काम करतात आणि त्याच्यामुळे तिचं मन हे आनंदी होतं ती प्रफुल्लित होते उत्साही होते आणि याचा परिणाम बाळावरती होतो गर्भावरती होतो आणि म्हणून जन्माला येणारा जीव हा आणखीन तेजस्वी सर्व गुणसंपन्न असा तयार होतो तर नेमका या सगळ्याचा अर्थ काय आहे हे आज तुमच्याकडनं जाणून आहे मी माझ्या कित्येक व्याख्यानांमध्ये सांगत असतो माणसाचं घडणं आणि बिघडणं हे चार गोष्टींवरती निर्भर करतं तुम्ही काय ऐकता तुम्ही काय वाचता काय पाहता आणि कोणाच्या सानिध्यात राहता त्यामुळे या चार गोष्टी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक निवडल्या गेल्या पाहिजेत तुमचं वाचन इमोशन्स वरती इफेक्ट करत असतं तुमचं ऐकणं हे तुमच्या इमोशन्स वरती इफेक्ट करत असतं तुमचं पाहणं तुमच्या इमोशन्स वरती इफेक्ट करत असतं त्याचबरोबर तुमचा सानिध्य हाही तुमच्या ऍक्शन्स आणि इमोशन्सवरती वरती परिणामकारक ठरत असतो आणि जीएससी मध्ये या गर्भवती महिलांना काय ऐकायचं काय पाहायचं काय वाचायचं आणि तो एन्व्हायरमेंट कशा प्रकारच्या एन्व्हायरमेंट मध्ये राहायचं हे प्रोव्हाइड करतो उदाहरणं दाखल आपण म्हणतो की मला एव्हरेस्ट शिखर जर चढायचं असेल तर एव्हरेस्ट शिखरची चढाई करण्याचा प्रयत्न करण्यात किंवा तयारी करण्यासाठी जो ग्रुप कार्य करतो त्या ग्रुपमध्ये राहायला हवं हो। आणि अगदी तसंच ज्या ज्या माता आपल्या पोटाला एक सर्वगुण संपन्न हुशार आणि बुद्धिमान बाळ यावं अशा विचार करतायत अशा सर्व महिलांना एका कशाच प्रकारच्या ग्रुपमध्ये जर का ठेवलं गेलं तर त्यांचा जो काही मोटिव आहे त्यांचा जो उत्साह आहे तो खूप वाढतो आणि त्यामुळे तिच्यातलं सातत्य वाढतं तिच्या भावना बदलतात आणि इतकंच काय बाळ बाळ सुद्धा आपल्या सर्व गुण संपन्न आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी तयार असं येऊ शकतं ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही सगळ्यांनी करणं अतिशय गरजेचं आहे या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जर का आपलं बाळ टिकवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बाळाला तयार करणं आणि त्याच्यासाठी गर्भसंस्कार हा एकमेव पर्याय आहे या गर्भसंस्काराच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद चौऱ्याण्णव चौतीस शून्य आठ शून्य आठ या नंबरवर नव्वद चौऱ्याण्णव चौतीस शून्य आठ शून्य आठ नाईन झिरो नाईन फोर थ्री फोर झिरो एट झिरो एट या गर्भसंस्कारांचं तीन तासाचं ऑनलाईन वर्कशॉप डॉक्टर विष्णू माने फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये घेतात या ऑनलाईन वर्कशॉपच्या रजिस्ट्रेशनसाठी डब्ल्यू 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 डॉट विष्णू माने डॉट कॉम या वेबसाईटला व्हिजिट करा आणि रजिस्ट्रेशन करा या गर्भसंस्कारचे रिझल्ट बघण्यासाठी स्टार मेंटॉर विष्णू या युट्यूब चॅनललाही नक्की भेट द्या आणि गर्भसंस्कार चॅलेंज या इन्स्टा पेजला सुद्धा व्हिजिट करा डॉक्टर विष्णू सर जसं आता तुम्ही म्हणालात की चार परिस्थिती खूप महत्वाच्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यात आणि ज्याच्यामुळे आपण घडत असतो या सगळ्या परिस्थितीचा कळत न कळत प्रत्येक ते का परिणाम होत असतो मग ती गर्भवती महिला असेल तर तिच्यावरही सुद्धा हा इफेक्ट होत असतो की माझ्या आजूबाजूला काय म्हणजे मी कितीही ठरवलं की बाबा नाही मी आता प्रेग्नंट आहे मी या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे असं आपण कितीही म्हणलं तरी सबकॉन्शियस लेवलला कुठेतरी त्या गोष्टीचा परिणाम हा माझ्या मनावरती होतच असतो मग अशा वेळेला हा परिणाम होऊ नये म्हणून जीएससी कशा का पद्धतीने काम करतं आम्ही काही मेडिटेशन दिलेले आहेत त्यांच्या सबकॉन्शियस लेवलमधून अशा प्रकारच्या असणाऱ्या चिंता वरीज आज जर तुम्ही पाहिलं प्रामुख्यानं गर्भवती महिलेच्या मनामध्ये नंबर वन असणारी भीती म्हणजे मिसकॅरेजची भीती हो। आणि ही मिसकॅरेजची भीतीच मुळात त्या महिलेला तशा प्रकारचे संकट ओढवून घेण्यासाठी मदत करत असतात आणि त्यामुळे ही मिसकॅरेजची भीती काढून टाकणं बाळाच्या सर्वांगाच्या विकासांना घेऊन काय वेळेला ती महिला स्ट्रेसमध्ये असते तर तो काढून टाकला पाहिजे इतकंच काय जसं जसजसं मंथ जवळ यायला लागतील तस तसं त्या महिलेच्या मनामध्ये लेबर पेन्सला घेऊन काही भीती असते तर ह्या भीती ज्या आहेत ह्या कुठे आहेत तर मुळात सबकॉन लेवलला त्यामुळे मला या गर्भास्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आधी मनानं जिंकवायचं आहे आणि ती जर का मनानं जिंकली आपल्या बुद्धिमान बाळाची स्वप्न घेऊन जर का या तयारीमध्ये निघाली तर निश्चितच कोणतीही माता आणि बुद्धीमान बाळ आयुष्यात कधीच हारणार नाही असेच अनुभव आज चाळीस हजार महिलांमध्ये आम्हाला बघायला मिळतात एक्झॅक्टली जसं तुम्ही म्हणालात की तिचे काही प्रॉब्लेम असतील तिच्या काही भीती असतील यावरती तुम्ही काम करता मेडिटेशन हा त्यातला एक परिस्थिती असे अजून काय काय आहेत जे तुम्ही जीएससी मध्ये फॉलो करता मध्ये डॉक्टरांच्या संदर्भातले जे काही विषय असतील त्यासाठी आमच्या पॅनलवरती असणारे असंख्य डॉक्टर्स आहेत गायनाकॉलॉजिस्ट आहेत ते त्यांना मदत करत असतात आणि सायकोलॉजिकली म्हणजे त्यांच्या मनावरती जो माझा गेल्या बावीस वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्या माध्यमातून मी कार्य करत असतो उदाहरणार्थ त्यांच्यासाठी असे कित्येक मोटिवेशनल सेशन्स आम्ही घेत असतो त्यांना आनंदी बनवण्यासाठी फन संडे असतो की प्रचंड त्यांना ऊर्जा आणि आनंद देण्याचा कार्य या फन संडे मध्ये करतो माझी टीम करते डॉक्टर सायली करतात आणि हे यांच्या माध्यमातून प्रचंड चांगला प्रभाव आणि परिणाम आपल्याला बघायला बघायला मिळतो फन संडे हे नावच इतकं छान आहे मला वाटतं आणि असे कितीतरी संडे त्या गर्भवती महिलांच्या आयुष्यामध्ये असतात आणि ते संडे जर का त्यांचे फंड डे झाले तर नक्कीच त्या सगळ्याचा परिणाम हा बाळावरही होत असतो म्हणूनच मला सगळ्या मैत्रिणींना हेच सांगायचंय की गर्भसंस्कार ही एक वेळेची आणि पैशांची छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुमच्या येणाऱ्या बाळाचं आयुष्य सुंदर सर्व गुणसंपन्न आणि तेजस्वी करू शकते म्हणूनच या गर्भसंस्कारासाठी नक्की रजिस्टर करा याच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद चौऱ्याण्णव चौतीस शून्य आठ शून्य आठ शून्य आठ नाईन झिरो नाईन फोर थ्री फोर झिरो एट झिरो विष्णू माने या गर्भसंस्कारांचं तीन तासाचं ऑनलाईन वर्कशॉप घेतात फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये या वर्कशॉपच्या रजिस्ट्रेशनसाठी डब्ल्यू 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 डॉट विष्णू माने डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि रजिस्टर करा त्याचबरोबर गर्भसंस्कारांमुळे ज्या महिलांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेल्या आहेत त्या सगळ्यांचे अनुभव बघण्यासाठी स्टार मेंटॉर विष्णू या युट्यूब चॅनललाही नक्की व्हिजिट द्या त्याचबरोबर गर्भसंस्कार चॅलेंज या इन्स्टा पेजला सुद्धा व्हिजिट करा डॉक्टर विष्णू माने सर गर्भसंस्काराबद्दल बोलताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी ऑब्झर्व केली ती म्हणजे तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये अनेक डॉक्टर महिला आहेत ज्या स्वतः गर्भसंस्कारासाठी एनरोल झालेल्या आहेत त्यांनाही हे रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्यांचेही अनुभवही त्याच्यामध्ये त्यांनी शेअर केलेले आहेत तर डॉक्टरांचं या सगळ्याबद्दल काय मत आहे आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट करतायत येस uh, yes. आज या जर्नीमध्ये पाचशेहून अधिक डॉक्टर महिला स्वतः गर्भसंस्कार चॅलेंज फॉलो करत okay. आहेत आणि त्यांचे अमेझिंग आणि खूप उत्कृष्ट असे फीडबॅक सुद्धा आज आपल्याला बघायला मिळतात याचं कारण असं की हाँ कोर्स, हाँ कोर्स okay. न, हा।, हा कोर्स हा काही फक्त मेडिकेशन्स म्हणजे औषधं किंवा याच्यावरती असं आधारित नाहीये तर हा सबकॉन्शियस लेवलला काम करणारा कोर्स आहे आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कन्सिस्टंटली डेली दररोज ह्या महिलांना आनंदित बनवण्यासाठी बनवला गेलेला हा कोर्स आहे आणि त्यामुळे या डॉक्टर महिलांचा एवढा चांगला सपोर्ट मिळतोय फक्त जॉईन केलेल्या एनरोल केलेल्या डॉक्टरांचाच नाही तर पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर सांगली इथून सुद्धा असंख्य डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांनी मला पत्रांद्वारे त्यांच्या लेखांद्वारे मला खूप प्रोत्साहन दिलं इतकंच काय आरोग्यमंत्र्यांकडून सुद्धा मला कौतुकाचं पत्र मिळालं आणि ह्या गोष्टी अशा आहेत की निश्चितच म्हणजे ते जेव्हा मला मिळालं ना खऱ्या अर्थानं मला मी करत असणाऱ्या कार्याबद्दलच एक आनंद निर्माण झाला अगदी खरं आणि तुम्ही म्हणाला तसं की इट्स अ मिशन इट्स मिशन साठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय डॉक्टर विष्णू माने सर पुन्हा एकदा तुमच्या या सगळ्या कार्याबद्दल आणि आज दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो खरंच आपलं बाळ सर्व गुण संपन्न आणि तेजस्वी व्हावं हे प्रत्येकीचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ते बाळ गर्भामध्ये असताना त्याच्यावरती गर्भसंस्कार होणं या गर्भसंस्काराच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद चौऱ्याण्णव चौतीस शून्य आठ शून्य आठ या नंबरवर नंबर पुन्हा एकदा नव्वद चौऱ्याण्णव चौतीस शून्य आठ शून्य आठ नाईन झिरो नाईन फोर थ्री फोर झिरो एट झिरो एट डॉक्टर विष्णू यांचं तीन तासाचं गर्भसंस्कारांचं ऑनलाईन वर्कशॉप हे फक्त नव्याण्णव नौ रुपयांमध्ये आहे या वर्कशॉपच्या रजिस्ट्रेशनसाठी डब्ल्यू 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 डॉट विष्णू वेबसाईटला भेट द्या आणि रजिस्टर करा त्याचबरोबर या गर्भसंस्कारांचे अनुभव ऐकण्यासाठी स्टार मेंटॉर विष्णू या युट्यूब चॅनललाही व्हिजिट करा आणि गर्भसंस्कार चॅलेंज या इन्स्टा पेजला सुद्धा नक्की विजिट करा पुन्हा भेटूयात एम पॉवर अचिव्हर्स प्रस्तुत जन्मजात कौशल्य विकासासाठी गर्भसंस्कार या कार्य क्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर विष्णू माने यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार